बरोबर आहे. सध्या रमजान महिना सुरू झालेला आहे आणि धुळी होळी आणि धुलीवंदन तसेच महत्त्वाचं लोकसभा इलेक्शन 2024 या अनुषंगाने केंद्र सरकारचे बरेच सुरक्षा बल तैनात झालेले आहे शिटीला. आमचे पोलीस आयुक्त श्री सिंगल सर, सहआयुक्त मॅडम दोर्जे मॅडम, ॲडिशनल सी पी सर आमचे शेवाळे सर, त्यांच्या मार्गदर्शनात स्वतः DCP Zone 3 भामरे सर हे हजर राहून कालच्या रूट मार्चला DCP भामरे सरांच्या नेतृत्वात BSFचे कमांडंट साहेब होते आणि त्यांचे सहाय्यक कमांडंट तसेच इन्स्पेक्टर लोक टोटल 48 लोक त्यांचे होते आणि CRPFचे असिस्टंट कमांड मॅडम, त्यांचे इन्स्पेक्टर, त्यांचे 53 लोक असे टोटल जवळपास 100 लोक केंद्र सरकारचे सुरक्षा बलचे फोर्स आणि आमचे पोलीस स्टेशन पाचपावलीचे 6 अधिकारी, 20 कर्मचारी आणि पोलीस स्टेशन पाचपावलीचे CNRPF सगरेसाहेब आणि त्यांचे 2 अधिकारी, 10 कर्मचारी असे टोटल जवळपास 150 कर्मचाऱ्यांसहित 8 गाड्या सहित आम्ही रूट मार्च काढलं. पाचपावलीपासून निघालो आम्ही बाळूबावपेठ, NIT गार्डन, राणी दुर्गावती, टेकावस्ती, तसे शीतलामाता मंदिर, राऊत चौक, तांडापेठ वरून आम्ही प्रेमनगरवरून एंट्री करून शांतीनगर एरियात हे रूट मार्च काढण्यात आला. सदर रूट मार्च दरम्यान आम्हाला या लोकसभा इलेक्शन निर्भयपणे व्यवस्थित पार पाडले पाहिजे त्याच उद्देशाने आम्ही लोकांना एक संदेश देत गेलो की कुठल्याही हालतीत कायदा हातात घेणार नाही. कायदा हातात घेतले तर आम्ही एवढं सुरक्षा बल आमच्या इथं तैनात आहे, सर्व मुस्तैदपणे सर्वांना प्रशिक्षण दिलं गेलं, इलेक्शन व्यवस्थितपणे पार पाडणार आहे. त्याबाबतीत आमचे DCP सर आधामधात कॉर्नर्स मीटिंग पण घेत होते आणि या दरम्यान व्यवस्थित पूर्ण जवळपास 8 ते 9 किलोमीटर आम्ही स्वतः रूट मार्च काढलेले आहे आणि ह्या रूट मार्च दरम्यान लोकांना हेच संदेश द्यायचं होतं की कुठल्याही पद्धतीने कोणीही चुकीच्या मार्गाने हा निवडणूक लढवता कामा नये आणि निवडणूक दरम्यान कोणीही लोक चुकीच्या मार्गाने जाऊ नये आणि कायदा हातात घेऊ नये, भयमुक्त वातावरणात निवडणूक लढवली पाहिजे, निवडणूक मतदान केले पाहिजे याच उद्देशाने हा रूट मार्च काढला गेलेला आहे. त्याच दरम्यान हुडदंग मचवणारे किंवा महिलाविषयी गुन्हे करणारे आणि अट्टल चोर, गुन्हेगार, हिस्ट्री शीटर यांना चेकिंगचं मोहीम दररोज सुरू आहे, दररोज कॉर्नर मीटिंग सुरू आहे. आमच्या पोलीस उपायुक्त सर यांच्या क्लोजली मॉनिटरिंगमुळे दररोज हा मोहीम सुरू आहे आणि सुरू राहणार आहे.